बघा किती छान खुसखुशीत बिस्किटं झालेली आहेत. रोजच्या चहासोबत खाण्यासाठी मी ही बिस्किटं बनवली आहेत. ही बिस्किटं मी गव्हाच्या पिठापासून बनवली आहेत. चला आज आपण ही रेसिपी बघूया. नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या रायगड कट्टा चॅनलमध्ये. रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांना एक छोटीशी विनंती, तुम्ही जर का आपल्या रायगड कट्टा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्या पुढच्या व्हिडिओचं रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला आपण बिस्किटं बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया. इथे मी हे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. मी आणखी अर्धी वाटी घेणार आहे, दीड वाटी एकूण गव्हाचं पीठ घेणार आहे. अर्धी वाटी मी इथे रवा घेतलेला आहे आणि त्यात मी चार वेलच्या घेतल्यात आणि रवा आणि वेलची थोडं तुपावरती परतून घेतलं आहे. त्यानंतर इथे मी आवडीप्रमाणे साखर घ्यायची आहे, तर इथे मी अर्धी वाटी साखर घेतली आहे. ही आपली नेहमीची साखर आहे, पिठी साखर नाही. सुक्या खोबऱ्याचं कीस घेतलं आहे 3 ते 4 चमचे आणि ते पण तुपावरती परतून घेतलं आहे. अर्ध्या वाटीपेक्षा जास्त मी इथे कोमट दूध घेतलेलं आहे. दूध थोडंसं गरम करून घेतलं आहे आणि कोमट पाणी घेतलं आहे. आता रवा, साखर आणि वेलची एकत्रितपणे वाटून घ्यायची, मिक्सरला फिरवून घेऊया. चला, रवा साखर बारीक करून झालेली आहे. आता आपण बिस्किटं बनवायला घेऊया. तर हे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आणि आता ही बघा, ही अर्धी वाटी आणखी पीठ घेतलं आहे, म्हणजे एकूण दीड वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. आणि आता ह्या पिठामध्ये आपण वाटून घेतलेला रवा, साखर आणि खोबऱ्याचं कीस हे सगळं टाकायचं आहे, सगळं घ्यायचं. त्यानंतर इथे मी थोडंसं अगदी चिमूटभर थोडंसं मीठ टाकते. एक चमचा इथे मी पांढरे तीळ घेतलेत आणि इथे थोडीशी कलौंजी घेतलेली आहे. कलौंजीमुळे खूप छान टेस्ट येते आपल्या बिस्किटांना. आता थोडंसं कोमट दूध टाकूया. दूध थंड झालेलं असेल तर थोडंसं हलकंसं कोमट करून घ्यायचं. आता हे उरलेलं दूध मी जसं लागेल तसं घेणार आहे. याशिवाय इथे मी थोडंसं तुपाचं मोहन पण घेतलं आहे. आता हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं, छान मळून घ्यायचं. इथे मी 4 चमचे तुपाचं मोहन घेतलं आहे. आता लागेल तसं गरजेनुसार कोमट पाणी घेतलं आणि उरलेलं आपलं दूध पण घेतलं आणि ह्या बघा, पिठाचा गोळा इथे माझा मळून झाला आहे. तर हे पीठ तुम्ही बघू शकता, हे शंकरपाळीच्या पिठासारखंच पीठ तयार होतं. त्यानंतर झाकण ठेवायचं आणि 15 मिनटं हे पीठ असंच झाकून ठेवायचं. 15 मिनटानंतर मी झाकण काढलं आहे, पीठ थोडंसं मळून घ्यायचं. चला आता ह्या पिठाचे गोळे बनवून घेऊया. इथे माझे 3 गोळे बनवून तयार झालेत. आता एक एक गोळा पोळीपाटावरती घेऊन पोळी लाटून घ्यायची. पोळीपाटाला पीठ न लावताच पोळी लाटून घ्यायची. तर इथे माझी पोळी लाटून झाली आहे बघा. थोडं जाडसरच ठेवायचं आहे, एकदम पातळ नाहीतर मग ती बिस्किटं फुलणार नाहीत, करपतील. त्यानंतर इथे माझ्याकडे प्लॅस्टिकचं हे मी असं झाकण घेतलं आहे आणि त्या झाकणाने हे बिस्किट पाडून घेतलं आहे. ज्या आकारात हवे असतील त्या आकारात तुम्ही बनवू शकता. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स मी केल्यात. तर ही बिस्किटं आपली तयार आहेत, ती एका ताटात काढून ठेवली आहेत. अशाच पद्धतीने मी आता दुसरा गोळा घेतला आहे. तर मळून झाल्यानंतर साधारणतः चौकोन किंवा आयताकृती आकार देऊन घेतला आहे मी गोळ्याला. आणि हे पीठ असं पोळीपाटावर ठेवून सुरीच्या साह्याने त्याची बिस्किटं कट करून घ्यायची आणि मग यापैकी एक एक छोटी गोळी घेऊन थोडीशी हलकीशी पसरवून घ्यायची आणि चमच्याच्या साह्याने अशी डिझाईन पाडून घेतली आहे. बघा छान डिझाईन दिसते आणि कलौंजी बघा किती छान दिसते. पांढरे तीळ आणि कलौंजीमुळे या बिस्किटांना खूप छान टेस्ट येते. तर इथे मी वेगवेगळ्या आकाराचे सगळे बिस्किट्स बनवून घेतले. एकीकडे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं. ही बिस्किटं आपण विदाऊट ओव्हन बनवणार आहोत, त्यामुळे मी तेल गरम करून घेतलं आणि मंद गॅसवरती ही बिस्किटं छान तळून घेतली आहेत. हाय फ्लेमवरती ही बिस्किटं करपून जातील, त्यामुळे ही प्रोसेस जी आहे तळण्याची ही मंद गॅसवरतीच करून घ्यायची आहे. आणि बघा, आपली सगळी बिस्किटं तळून झालेली आहेत. गव्हाची बिस्किटं रोजच्या चहाबरोबर खाण्यासाठी तयार आहेत. कलर पण बघा किती छान आला आहे बिस्किटांना. आणि आता मी एक बिस्किट तुम्हाला दाखवते, बघा छान खुसखुशीत बिस्किटं झाली आहेत.
आणखी एक दाखवते, हे बघा झाली की नाही आपली खुसखुशीत बिस्किटं तयार. ओव्हन न वापरता आपली ही पौष्टिक गव्हाच्या पिठाची बिस्किटं तयार झाली. तर ही पौष्टिक ओव्हनशिवाय गव्हाच्या पिठापासून तयार केलेली बिस्किटं तुम्ही देखील बनवा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या रायगड कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा पुढच्या अशाच छान व्हिडिओमध्ये, रेसिपीमध्ये.